नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा जून दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी चॅनलला अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार एकवीसचा चा पहिला सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण बनलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं पर्याय क्रमांक बी महाराष्ट्राच्या काजोल सरगर यांना या ठिकाणी पहिलं सुवर्ण पदक मिळालेलं आहे कशामध्ये खेलो इंडिया युथ गेम दोन हजार एकवीस मध्ये लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगा हे जे काही खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार एकवीस चे आयोजन आहे ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे एवढं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झाम करा पहिला काय म्हणतो सेवा देणारी पहिली दूरसंचार कंपनी कोणती ठरलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिलायन्स जिओ ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फोर जी सेवा देणारी कोठे लडाखच्या पॅंगॉंग लेक मध्ये फोर जी सेवा प्रोव्हाइड करणारी भारतातील पहिली दूरसंचार कंपनी ठरलेली आहे पर्याय क्रमांक सी रिलायन्स जिओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रिलायन्स जिओ ही कोणत्या कंपनीची सबसिडरी आहे रिलायन्स इंडस्ट्रीजची तर त्याच्याबद्दल चार गोष्टी लिहून घेऊया संस्थापक आहेत धीरुबाई अंबानी सीईओ आणि ओनर आहेत मुकेश अंबानी स्थापना झाली रिलायन्सची आठ मे एकोणीसशे त्र्याहत्तरला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बिमस्टेकने नुकताच पंचवीसाव्या क्रमांकाचा स्थापना दिवस कोठे साजरा केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ढाका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बिमस्टेकने पंचविसाव्या क्रमांकाचा फाउंडेशन डे म्हणजेच स्थापना दिवस सेलिब्रेट केलेला आहे कोणत्या गटाने बिमस्टेकने मग या ठिकाणी बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये बिमस्टेक याचा फुलफॉर्म विचारला जातो बिमस्टेकचा फुलफॉर्म लिहून घ्या बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन्स अशा प्रकारचा याचा फुलफॉर्म आहे ज्याच्यामध्ये बिमस्टेकमध्ये किती देशांचा समावेश आहे असं विचारलं तर एकूण या ठिकाणी सात देशांचा समावेश आहे कोणकोणते सात देश आहेत पहिला आहे बांगलादेश दुसरा आहे श्रीलंका तिसरा आहे इंडिया चौथा आहे नेपाळ पाचवा आहे भूतान सव्वा आहे थायलंड आणि सातवा आहे म्यानमार अशा प्रकारचे सात देशांचा समूह आहे बिमस्टेक यामध्ये ज्याची स्थापना झाली होती सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला सध्याचं अध्यक्षपद आहे श्रीलंका देशाकडे आणि सरचिटणीस आहेत बिमस्टेकचे टेन्जिन लेकफेल जी की भूतान या देशाला बिलॉंग करतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे हिंदुस्तान युनिलिव्हरला म्हणजेच यच यू एल या कंपनीला मागे टाकून अलीकडेच कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी एफ एम जी कंपनी कंपनी बनलेली आहे सर्वप्रथम या ठिकाणी एफ एम सी जी या शब्दाचा फुल फॉर्म काय एफ म्हणजे फास्ट एम म्हणजे मुव्हिंग सी म्हणजे कंझ्युमर आणि जी म्हणजे या ठिकाणी गुड्स होतं बरोबर फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स तर ही कंपनी बनलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अदानी विल्मर ही जी काही कंपनी आहे ही या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनलेली आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारताने प्राण्यांसाठी पहिली कोविड एकोणीस लस कोणत्या नावाने लॉन्च केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एनोकोवॅक्स असं त्या वॅक्सिनचं नाव आहे काय नाव आहे अनोकोवॅक्स असं त्या वॅक्सिनचं नाव आहे ती वॅक्सिन या ठिकाणी भारतातील पहिली प्राण्यांसाठी लॉन्च केलेली ही पहिली कोविड एकोणीस लस असणार आहे त्या लसीचं नाव आहे एनोकोवॅक्स एवढीच गोष्ट तुम्हाला उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा जूनला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो या ठिकाणी कशा बद्दल बोलण्यात गेलं महत्त्वाच्या दिवसाबद्दल बोलण्यात आलं तर लगेच या ठिकाणी जे काही जून महिना आहे आणि जून महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया सर्वप्रथम एक जूनला दोन दिवस असतात जागतिक दूध दिवस आणि जागतिक पालक दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस आपण आत्ताच पाहिलं चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सव्वा हा सुद्धा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे भारताचे पहिले स्पोर्ट्स मार्केटिंग पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे द विनिंग फॉर्म्युला फॉर सक्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विनीत कर्णिक हे या पुस्तकाचे लेखक आहेत ऑथर आहेत आणि पुस्तकाचं नाव काय आहे द विनिंग फॉर्म्युला फॉर सक्सेस असं त्या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकाचे लेखक आहेत विनीत कर्णिक लगेच या ठिकाणी काय करूया मग आपण जे काही काही नवीन प्रकाशित झालेले पुस्तक आहेत आणि त्यांचे लेखक आहेत त्याच्यावरती रिव्हिजन मारूया पहिलं पुस्तक आहे द मॉन्क हू ट्रान्सफॉर्म उत्तर प्रदेश शंतनु गुप्ता त्यानंतर डी कोडिंग द योग सूत्रा बाय पतंजली जय सिंगानिया आणि आचार्य कौशल कुमार त्यानंतर रोल ऑफ लेबर इन इंडियाज डेव्हलपमेंट भूपेंद्र यादव त्यानंतर द बॉय हू रोट अ कॉन्स्टिट्यूशन राजेश तलवार ऑपरेशन खात्मा आर सी गंजू आणि अश्विनी भटनागर फियरलेस गव्हर्नन्स किरेन बेदी अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेवन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स रस्किन बॉन्ड द टेन ट्रिलियन डॉलर ड्रीम सुभाष गर्ग द लिजंड ऑफ बिरसा मुंडा तुहिन ए सिन्हा आणि अंकिता वर्मा त्यानंतर बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ अँकनव्हिनियंट नॅशनलिस्ट त्यांचे लेखक आहेत चंद्रचूर घोष रतन एन टाटा चरित्र लिहिलेलं आहे डॉक्टर थॉमस मॅथ्यू यांनी ममता बियॉन्ड ट्वेंटी ट्वेंटी वन जयंता घोसाळ द मोदी गॅम्बिट डी कोडिंग मोदी टू पॉईंट ओ संजीव वर्मा द सिक हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया अविनाश मोहापात्रा आणि द स्ट्रगल फॉर पोलिस रिफॉर्म्स इन इंडिया प्रकाश सिंग यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी आय मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऋषभ पंत यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी भारताचा स्थायी कर्णधार म्हणून याची निवड करण्यात आली आहे एक पॉइंट लिहून घ्या या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला भारताचा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हे जे काय ऋषभ तुम्हाला आठवत आहे आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ ही जी काय सिरीज सुरू करण्यात आली ही हे जे काय पुरस्कार देण्यास सुरुवात झाली ते केव्हापासून झाली जानेवारी दोन हजार एकवीस पासून आणि जानेवारी दोन हजार एकवीस म्हणजे पहिला आय सी सी द ऑफ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला ऋषभ पंत यांना देण्यात आला ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्रॅक्टरच्या राज्यस्तरीय वितरणाला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश या ठिकाणी या उपक्रमाचं नाव काय आहे ऑफिशियली वाय एस आर यंत्र सेवा पथक उपक्रम अशा प्रकारचा उपक्रम आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य सरकारचा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा पर्पज काय तर लगेच लिहून घ्या शेतकऱ्यांच्या शेती यंत्रांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये यंत्रसामग्री भाड्याने देण्यासाठी अत्यंत आवश्यक समर्थन प्रदान करणे ज्यामुळे इन खर्च कमी होण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारच्या वाय एस यंत्रसेवा पथकाच्या उपक्रमामुळे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर या ठिकाणी एकच परंतु अत्यंत महत्वाचं जे एक ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारताने कोणत्या राष्ट्राला बारा हायस्पीड गार्ड बोट्स सुपूर्द केलेल्या आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम देशाला या ठिकाणी भारताने बारा हायस्पीड गार्ड बोट्स सुपूर्द केलेल्या आहेत तीन चार पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट या बोटी भारत सरकारकडून यू एस डी शंभर दशलक्ष क्रेडिट लाईन अंतर्गत बनवल्या जातात दुसरा पॉईंट बारापैकी पाच बोटी भारतातील एल अँड टी शिपयार्डमध्ये तयार केल्या गेल्या -के आहेत तिसरा पॉइंट भारत आणि व्हिएतनाम यांनी दोन हजार तीस या वर्षासाठी संरक्षण भागीदारीसाठी संयुक्त विजन स्टेटमेंटवरती स्वाक्षरी केलेली आहे आणि चौथा पॉईंट दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचे प्रमाण या ठिकाणी आणि व्याप्ती वाढवण्यासाठी या ठिकाणी हे करार करण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा एन एच ए आयने पाच दिवसामध्ये किती किलोमीटरचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेले आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंच्याहत्तर किलोमीटरचा या ठिकाणी रस्ता बनून, या ठिकाणी गिनीज वर्ल्ड नाव नोंदवण्यात आलेले आहे कोणाच्या माध्यमातून नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी या ठिकाणी या पाच दिवसांमध्ये पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता बांधून दाखवलेला आहे ज्या ठिकाणी एन एच ए आयची ची स्थापना झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा इंस्टाग्रामवरती दोनशे दशलक्ष फॉलोअर्स असलेले पहिले भारतीय कोण बनलेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विराट कोहली हे या ठिकाणी जे काही इंडियन क्रिकेट प्लेअर आहेत यांना या ठिकाणी या दोनशे दशलक्ष फॉलोअर्स झालेले आहेत इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत तांत्रिक सहकार्यासाठी करार केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया या देशासोबत या ठिकाणी भारताने तांत्रिक सहकार्यासाठी करार केलेला आहे पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटी जाता जाता आपण ऑस्ट्रेलियाबद्दल तीन गोष्टी जाणून घेऊया पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न मारुती सुझुकीने आशियातील सर्वात मोठा वीस मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प कोठे स्थापित केलेला आहे गुजरात हरियाणा तमिळनाडू की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून द्या या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद